छत्रपती सेनेतर्फे शिवाजी महाराज परिधान करत असलेल्या कवड्यांच्या माळेची 21 फुटी प्रतिकात्मक माळ तयार करण्यात आली आहे. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉक्टर शीतल मालुसरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची भावी पिढीस माहिती व्हावी, त्यांचे पराक्रम आणि त्यांच्या वस्तूंचे महत्त्व याबाबत सर्वदूर माहिती पोहोचवावी या उद्देशाने शहरातील छत्रपती सेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिवजयंतीचं औचित्य साधत दरवर्षी महाराजांनी वापर केलेल्या भव्य दिव्य वस्तूची प्रतिकृती तयार करून त्यांचा विश्वविक्रम करण्याचा उपक्रम 2019 पासून सुरुवात करण्यात आला आहे. गेल्या 4 वर्षात त्यांच्याकडून 5 वस्तू तयार करण्यात आल्या आहे. त्यांची विश्वविक्रमात नोंद झाली आहे. यावर्षी त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज परिधान करत असलेली कवड्यांच्या माळेची 21 फुटी विश्वविक्रमी प्रतिकृती तयार केली आहे. डॉक्टर शीतल मालुसरे मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे तसेच कृषी उद्योग क्षेत्रातील नामवंत विलास शिंदे यांच्या हस्ते विश्वविक्रमी माळेचे अनावरण करण्यात आले. माळ नागरिकांना दर्शनासाठी खुली करून देण्यात आली. मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे तसेच कृषी उद्योग क्षेत्रातील नामवंत विलास शिंदे यांना डॉक्टर शीतल मालुसरे यांच्या हस्ते शिवसमृद्धी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडन अमी छेडा, छत्रपती सेनेचे अध्यक्ष चेतन शेलार, सेनेचे कार्याध्यक्ष निलेश शेलार, तुषार गवळी, डॉक्टर जयेंद्र थविल, राजेश पवार, डॉक्टर श्याम थविल, प्रवीण भांबरे, धीरज खोळंबे, राहुल ठाकरे, संदीप निगळ, कुणाल शेलार, गणेश शेलार, अविनाश पाटील, रावसाहेब शिंदे, मुकेश पाटील, ॲडव्होकेट विद्या चव्हाण, पूजा खरे, प्रिया कुमावत आदी उपस्थित होते. यंसन न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.